मुंबई इथं कोरोना रुग्णसंख्या दुप्पट, राज्यात 24 तासात 450 नव्या कोरोना रुग्णांची नोंद. मुंबईसह ठाण्यात 31 मार्च पासून महिनाभर 15% पाणी कपात, जलबोगद्याची गळती रोखण्यासाठी निर्णय. तिकीट तपासणीत मध्य रेल्वेनं वसूल केला 300 कोटींचा दंड, मुंबई विभागाकडून 108 कोटींची दंड वसुली. वकील गुणरत्न सदावर्तेंची वकिलीची सनद 2 वर्षांसाठी रद्द, गणवेश घालून नियमांचं उल्लंघन केल्यामुळे कारवाई. मुंबईत राज ठाकरेंच्या प्रतिमेला मुस्लिम कार्यकर्त्यांचा दुग्धाभिषेक, राज ठाकरेंच्या भूमिकेचं केलं स्वागत. पडळकरांनी पवार समाजाचा अपमान केला, राष्ट्रवादीची गोपीचंद पडळकरांविरोधात तक्रार, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. उमेश पाल हत्या प्रकरणात अतिक अहमदसह 11 जण दोषी, प्रयागराज कोर्टानं सुनावली शिक्षा. अनिक्षा जयसिंघानीची भायखळा जेलमधून सुटका, अनिक्षा ही अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणी मुख्य आरोपी. मुंबईतील सर्व सरकारी हॉस्पिटल्सचा चेहरा मोहरा बदलणार, शिंदे फडणवीस सरकारकडून कोट्यवधींचा निधी, जे जे हॉस्पिटलपासून सुरुवात. बालमृत्यू रोखण्यासाठी मेळघाटात आरोग्य विभाग घेणार मांत्रिकांची मदत, प्रतिरुग्ण 100 रुपये मिळणार मानधन. बहिणाबाई चौधरी विद्यापीठात आंदोलनादरम्यान मधमाशांचा विद्यार्थ्यांवर हल्ला, आंदोलन दडपण्यासाठी पोळे उठवल्याचा आरोप. पॅन आणि आधारला लिंक करण्यासाठी मिळाली मुदतवाढ, 30 जूनपर्यंत करता येणार पॅन आधारला लिंक. 55 वर्षांवरील घरकामगार महिलांना राज्य सरकारकडून 10,000 रुपये मिळणार, मात्र नोंदणी अभावी 70% घरकामगार महिला योजनेपासून वंचित. इलेक्ट्रिक वाहन घेणाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा राज्य सरकारचा विचार, अनुदानासाठी 100 कोटींची तरतूद. त्र्यंबकेश्वर मंदिरातील VIP पेड दर्शन बंद करा, भारतीय पुरातत्व खात्याचं देवस्थान समितीला पत्र, दानपेट्याही हटवण्याच्या सूचना. मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरेंची नवरात्रोत्सवानिमित्त हजेरी, चवणी नाक्यावरील देवीची केली मनोभावे पूजा. नवरात्रोत्सवात मिसेस मुख्यमंत्र्यांनी धरला ताल, बघतोय रिक्षावाला गाण्यावर लता शिंदेंनी धरला ठेका. एकवीरा देवी पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न, एकवीरा देवी आणि भाऊ भैरवनाथाची झाली भेट. भारतीय शिपिंग कंपनी जर्मनीसाठी बनवणार जहाज, कोचीन शिपिंग यार्ड कडून 6 जहाजांच्या निर्मितीला सुरुवात. भारत आणि लिथुआनियामधील मैत्रीचं अनोखं पर्व, लिथुआनिया दूतावासानं संस्कृत भाषेतील शब्द भिंतीचित्राद्वारे रेखाटले. अमेरिकेत गोळीबाराच्या घटना वाढल्या, नव्या वर्षात केवळ 3 महिन्यात 9,800 जणांचा गोळीबारात मृत्यू. जपानच्या हुक्काईडोमध्ये भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 6.1 इतकी तीव्रता. सह्याद्रीची उंची म्हणजे लाल मातीतली कुस्ती म्हणजे